विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राथमिक आर्थिक क्रिया यामधील आज पशुपालन त्याचबरोबर खाणकाम या प्राथमिक आर्थिक क्रियांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. आपण प्रत्येक आर्थिक क्रिया अभ्यासण्याच्या अगोदर जगातील प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रियांच्या संदर्भातील हा जो नकाशा आहे तर त्या नकाशाचा संदर्भ घेऊन आपण त्यावर आधारित काही प्रश्न उत्तरं जी आहेत किंवा प्रश्नांची उत्तरं ही या नकाशाच्या माध्यमातून शोधत असतो. म्हणजे त्या आर्थिक क्रियेचा विस्तार किंवा त्या आर्थिक क्रिया जगातील कोणकोणत्या प्रदेशांमध्ये केल्या जातात याविषयीची माहिती आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. म्हणून आपण आज पशुपालन या आर्थिक क्रियेवर आधारित असणारे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं या नकाशाच्या माध्यमातून शोधूया. त्यात पशुपालन यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला या आकृती 4.1 नकाशाचं वाचन करून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही लिहायची आहेत. त्यात पहिला प्रश्न विचारलेला आहे, पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा सहसंबंध सांगा. मित्रांनो, पशुपालन आणि गवताळ प्रदेश यांचा अगदी निकटचा संबंध आहे की गवताळ कुरणांच्या माध्यमातून पशूंसाठी सकस पौष्टिक अशा चाऱ्याची गरज ही भागवली जात असते. त्यासाठी कुरणं ही नेहमी तृणाच्छादित असावी लागतात. त्याचबरोबर प्राण्यांना नियमितपणे सकस पौष्टिक सदाहरित चाऱ्याचा पुरवठा होण्यासाठी या प्रदेशातील कुरणांमध्ये स्थानिक गवत उदाहरणार्थ अल्फाल्फा ल्युकन व क्लोवर्स यासारख्या चारा पिकाची देखील लागवड ही केली जात असते आणि त्यातून पशूंच्या चाऱ्यांची गरज ही भागवली जाते आणि त्या माध्यमातून पशुपालनाचा व्यवसाय हा विकसित होत असतो. म्हणून पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा अगदी निकटचा संबंध आहे. पुढील प्रश्न आहे, पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी कोणत्या खंडात आढळतो. आपण संपूर्ण नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं निदर्शनास येतं की पशुपालनाचं सांकेतिक चिन्ह जे आहे हे आफ्रिका खंडामध्ये अतिशय नगण्य प्रमाणामध्ये दिसतं. म्हणून पशुपालनाचा व्यवसाय हा सर्वात कमी आफ्रिका खंडामध्ये आढळतो. नंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन व शेती एकत्र होताना दिसते. बघा मित्रांनो, की आपल्याला दोन रंग या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते दोन्ही रंग कुठे एकत्र होताना दिसत आहेत, म्हणजे शेती असेल त्याचबरोबर पशुपालनाच्या संदर्भामध्ये असेल. तर उत्तर अमेरिका त्याचबरोबर युरोप दक्षिण अमेरिका आणि आशिया या प्रदेशांमध्ये पशुपालन त्याचबरोबर शेती व्यवसाय हा एकत्रित होताना दिसतो. प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील असणारा प्रेरी गवताळ प्रदेश, नंतर युरोपातील स्टेपी गवताळ प्रदेश, दक्षिण अमेरिकेतील असणारा पंपास गवताळ प्रदेश आणि आशियातील काही प्रदेशांमध्ये अशाच पद्धतीने पशुपालनाचा व्यवसाय हा शेतीबरोबर केला जातो. परंतु तो व्यापार तत्वावरती न करता तो उदरनिर्वाहाच्या तत्वावरती केला जात असतो. पशूंचा वापर हा शेती व्यवसाय करण्यासाठी देखील केला जातो. म्हणून असे हे जगातील जे प्रदेश आहेत तर त्या प्रदेशांमध्ये पशुपालन आणि शेती हे दोन्ही व्यवसाय एकत्रित होताना दिसतात. नंतर कोणत्या अक्षरवृत्तादरम्यान पशुपालन होताना दिसत आहे, तर आपण संपूर्ण जगाचा आढावा जर घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की पशुपालन हे प्रामुख्याने 30° ते 60° उत्तर आणि 30° ते 55° दक्षिण अक्षरवृत्तांच्या दरम्यान होताना दिसत आहे. म्हणजे हा समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचा प्रदेश आहे आणि या प्रदेशातील हवामान हे पशुपालनासाठी अनुकूल असल्याने येथे व्यापारी तत्वावरती पशुपालनाचा विकास हा झालेला आहे. पुढील प्रश्न आहे की 30° उत्तर ते 30° दक्षिण या अक्षरवृत्तांदरम्यान कोणत्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेले दिसत नाही आणि यामागचे कारण काय असावे. तर 30° उत्तर आणि 30° दक्षिण या अक्षरवृत्तांच्या दरम्यान, म्हणजे विषुववृत्तापासून उत्तरेला 30° आणि विषुववृत्तापासून दक्षिणेला 30° या दरम्यानचा जो पट्टा आहे तर त्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेलं दिसत नाही आणि याच्या पाठीमागचं कारण काय असेल. तर उष्णकटिबंधीय हा हवामानाचा प्रदेश आहे आणि अशा या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पशुपालन विकसित झालेलं दिसत नाही.
याच्या पाठीमागची कारणं कोणती असतील, तर विषुववृत्तीय प्रदेशात अतिदाट वनांचा प्रदेश आहे आणि हा प्रतिकूल अशा प्रकारचा आहे. येथे जास्त उष्णता देखील असते, त्याचबरोबर जास्त पर्जन्यमान देखील आहे आणि साहजिकच त्यामुळे या पट्ट्यात पशुपालनाचा व्यवसाय हा विकसित झालेला दिसत नाही. या अगोदर देखील आपण विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशामध्ये किंवा विषुववृत्तीय वनांमध्ये शिकार करणं असेल किंवा कंदमुळे फळे गोळा करण्याचा व्यवसाय असेल तर हा अधिक प्रमाणामध्ये फारसा विकसित झालेला दिसून येत नाही. त्याची कारणं देखील आपण अभ्यासलेली आहेत. त्याच पद्धतीने पशुपालनाचा देखील व्यवसाय हा विकसित झालेला नाही. नंतर ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशातील खंडाच्या पूर्व भागामध्ये विशेषतः आफ्रिका खंडाचा वाळवंटी जो प्रदेश आहे, तर या वाळवंटी प्रदेशामध्ये पशुपालनाचा व्यवसाय दिसत नाही. कारण का? तर येथे देखील तापमान जास्त आहे, पर्जन्यमान कमी आहे आणि प्रतिकूल स्वरूपाचं पर्यावरण, त्याचबरोबर गवताळपूर्ण यांचा अभाव आणि साहजिकच अशा या कारणांमुळे या प्रदेशांच्या दरम्यान म्हणजे विषुववृत्तापासून उत्तरेला 30° आणि विषुववृत्तापासून दक्षिणेला 30° अक्षवृत्तांच्या दरम्यान पशुपालन व्यवसाय हा विकसित झालेला नाही. आणि नंतरचा पुढील प्रश्न आहे की ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन केंद्रित होण्याचे कारण काय असावे. तर ऑस्ट्रेलिया खंडाचा पूर्व भाग हा समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशांनी व्यापलेला आहे. तेथे असणारा डाउन्स नावाचा गवताळ प्रदेश आणि या गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने कुरणांची उपलब्धता आहे, त्याचबरोबर अनुकूल अशा प्रकारचं हवामान आहे आणि या कारणांमुळे पशुपालन व्यवसाय खंडाच्या पूर्व भागामध्ये केंद्रित झालेला आहे. अशा या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये प्रामुख्याने मेषपालनाचा व्यवसाय केला जातो. मेषपालनाचा व्यवसाय हा व्यापारी तत्वावरती केला जातो. त्यामध्ये मेरिनो जातीच्या मेंढ्यांचं पालन हे प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया खंडामध्ये केलं जात असतं आणि अशा या ऑस्ट्रेलिया खंडातून जगाच्या प्रगत अशा प्रदेशांमध्ये, उदाहरणार्थ युरोप असेल, त्याचबरोबर उत्तर अमेरिका असेल, तर या खंडांकडे किंवा या खंडातील देशांमध्ये मेरिनो जातीच्या मेंढ्यांची लोकर ही पाठवली जात असते किंवा निर्यात केली जात असते. तर असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येथे स्पष्ट करता येईल. नंतर पुढील प्रश्न आहे की खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झाला असावा. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. खंडांतर्गत शुष्क, खंडांतर्गत म्हणजे खंडाच्या अंतर्गत भागामध्ये असणारं जे शुष्क हवामान आहे, कोरडं जे हवामान आहे, तर या प्रदेशामध्ये पशुपालनाचा व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झाला असेल. तर प्रामुख्याने अशा या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण देखील कमी आहे, त्याचबरोबर पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे शेती व्यवसायावर देखील मर्यादा पडतात, त्याचबरोबर वनांचं क्षेत्र किंवा वनांचं प्रमाण देखील कमी आहे आणि त्यामुळे वनांचं क्षेत्र असल्यामुळे त्यावर आधारित असणारे उद्योग देखील या प्रदेशामध्ये कमी प्रमाणामध्ये आढळतात आणि जो काही पर्जन्य या प्रदेशामध्ये पडतो त्यावर काही तुरळक प्रमाणामध्ये गवताळ प्रदेश जे आहे किंवा गवताची वाढ, तृणाची वाढ ही होत असते आणि त्यावर आधारित हा पशुपालनाचा व्यवसाय या प्रदेशामध्ये विकसित झाला असावा. अशा पद्धतीने आपल्याला या पशुपालनावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं ही देता येतील. नंतर आपण या पशुपालनाचं भौगोलिक स्पष्टीकरण किंवा भौगोलिक विश्लेषण जे आहे तर ते आपण बघूया. बघा मित्रांनो, की पशुपालनाचा व्यवसाय जो आहे, तर हा पशुपालनाचा व्यवसाय प्रामुख्याने 30° ते 60° उत्तर आणि 30° ते 55° दक्षिण या पट्ट्यामध्ये विकसित झाला आहे. मी मगाशी कत म्हटलं की हा समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचा पट्टा आहे आणि अशा या पट्ट्यातील अनुकूल असणारं हवामान हे या व्यवसायासाठी अनुकूल ठरतं आणि साहजिक त्यामुळे या प्रदेशामध्ये या प्रकारचा व्यवसाय हा केला जात असतो. मग अशा या व्यवसायावरती वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव हा पडताना दिसतो. उदाहरणार्थ हवामान आहे, मगाशीकच म्हटलं की समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशातील हवामान हे प्राण्यांसाठी अनुकूल आहे, म्हणजे अनुकूल स्वरूपाचं हवामान आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण गवताळ कुरणे आहेत की ज्यांची नावांचा उल्लेख मी या अगोदर देखील केला होता, की उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेतील असणारा प्रेरी असेल, दक्षिण अमेरिकेतील पंपास असेल, युरेशियातील स्टेपी असेल, त्याचबरोबर आफ्रिकेतील व्हेल्ड, नंतर ऑस्ट्रेलियातील डाउन्स आणि न्यूझीलंडमधील असणारं कॅटरबरी मैदान असेल. तर अशा या
विस्तीर्ण गवताळ कुरणांच्या साह्याने व्यापारी तत्वावरती पशुपालनाचा व्यवसाय हा केला जात असतो. त्याचबरोबर अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे. व्यापारी तत्वावरती पशुपालनाचा व्यवसाय करावयाचा असल्याने पारंपरिक पद्धतीने न करता अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान या व्यवसायामध्ये प्रामुख्याने वापरलं जात असतं की ज्याच्यामध्ये जनावरांची पैदास असेल, उच्च प्रतीच्या जनावरांची पैदास असेल, त्याचबरोबर या प्राण्यांपासून मिळणारे जे काही प्राणीज पदार्थ असतील तर त्या प्राणीज पदार्थांची त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी, त्याचबरोबर पॅकिंग करण्यासाठी अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे वापरावं लागतं. किंवा प्राण्यांचं संगोपन झाल्यानंतर त्यांची कत्तल करण्यासाठी अत्याधुनिक अशा प्रकारचे कत्तलखाने देखील असावे लागतात. कारण का तर ही सर्व पदार्थ नाशवंत आहेत आणि नाशवंत पदार्थांना चांगल्या पद्धतीने विकसित करून किंवा ते पदार्थ जे आहेत तर ते सुस्थितीमध्ये ग्राहकांपर्यंत किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान देखील असावं लागतं. म्हणून या घटकाचा देखील परिणाम हा होत असतो. त्यानंतर बाजारपेठ आहे की नाशवंत पदार्थ असल्यामुळे ग्राहक वर्ग हा त्वरित उपलब्ध व्हावा लागतो. अशा प्रकारच्या बाजारपेठा देखील या व्यवसायावरती परिणाम करतात. त्याचबरोबर वाहतुकीच्या सुविधा या घटकाचा देखील प्रभाव पडतो. बघा, डेन्मार्क त्याचबरोबर नेदरलँड यासारखे जे देश आहेत युरोप खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवरील, तर या देशातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्यात जागतिक बाजारपेठेमध्ये केली जात असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे देखील नाशवंत उत्पादन आहेत, परंतु जलद अशा हवाई वाहतुकीच्या सुविधा या देशांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, त्याचबरोबर हे देश जगातील वेगवेगळ्या देशांशी हवाई वाहतुकीच्या माध्यमातून जोडले गेलेले असल्यामुळे साहजिकच त्या देशामध्ये या व्यवसायाचा विकास हा झालेला दिसतो. याचाच अर्थ असा की पशुपालनावरती हे विविध घटक जे आहेत तर त्या घटकांचा प्रभाव हा पडलेला दिसतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, नंतर उत्तर अमेरिका या खंडात देखील पशुपालन व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेले आहे. की व्यापारी तत्वावरती पशुपालन झालेलं असल्यामुळे साहजिकच भांडवलाची कमतरता या देशांकडे नाही. अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे, यंत्रज्ञान आहे आणि मोठ्या प्रमाणावरती प्राण्यांचं संगोपन करण्यासाठी प्रामुख्याने यंत्रांचा वापर हा करावा लागतो. उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणामध्ये प्राण्यांचा कळप असल्यामुळे त्या प्राण्यांपासून जर समजा दूध मिळवायचं असेल तर त्यासाठी दूध काढण्यासाठी देखील यंत्रांचा वापर हा केला जात असतो आणि पाईपलाईनच्या माध्यमातून ते दूध एका ठिकाणी संकलित केलं जातं, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि नंतर पॅकिंग करून त्याची निर्यात देखील केली जात असते. म्हणजे अशा रीतीने यांत्रिकीकरण हे या व्यवसायामध्ये झालेलं आपल्याला या खंडांमध्ये दिसून येत आहे. नंतर विषुववृत्तीय प्रदेश जो आहे, तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये मात्र पशुपालन व्यवसायाचा फारसा विकास हा झालेला दिसत नाही. मगाशी मी सांगितलं की विषुववृत्तापासून उत्तरेला 30 अंश, त्याचबरोबर विषुववृत्तापासून दक्षिणेला 30 अंश, दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यानचा जो पट्टा जो आहे तर हा उष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश आहे. आणि विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश हा विषुववृत्तापासून उत्तरेला आणि दक्षिणेला 5 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. परंतु या प्रदेशामध्ये घनदाट अशा प्रकारची वन आहे, रोगट हवामान आहे, निकृष्ट दर्जाचा चारा आहे आणि या कारणामुळे पशुपालन व्यवसायाचा फारसा विकास हा झालेला दिसून येत नाही. असं जरी असलं तरी जगातील बऱ्याच प्रदेशामध्ये शेती आणि पशुपालन हे व्यवसाय एकमेकांना पूरक आहे असं आपल्या लक्षात येतं. कारण का की मगाशी मी सांगितलं की आपला आशिया खंड आहे हा उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशातील प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये असणारं हवामान हे पशुपालन व्यवसायासाठी फारसं अनुकूल नाही. म्हणून प्राण्यांचा वापर हा शेती व्यवसाय करण्यासाठी देखील केला जात असतो. म्हणून जगातील बऱ्याच प्रदेशामध्ये शेती आणि पशुपालन हे व्यवसाय एकमेकांना पूरक आहेत. उदाहरणार्थ आपल्या प्रदेशामध्ये शेती व्यवसाय करण्यासाठी आपण बैलांचा वापर करतो आणि बैलांची निर्मिती किंवा बैलांचं संगोपन हे देखील केलं जात असतं. गाईंचं संगोपन हे केलं जातं, म्हणजे गाईंपासून आपण दूध मिळवतो. तसं बैलांचा वापर आपण शेती व्यवसाय करण्यासाठी करतो. म्हणून शेती आणि पशुपालन हे व्यवसाय आपल्याकडे किंवा जगातील बऱ्याच प्रदेशामध्ये एकमेकांना पूरक आहेत, परस्पर पूरक आहेत. तर अशा रीतीने पशुपालन याविषयीची माहिती आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. मग अशा या पशुपालनाच्या व्यवसायावर आधारित एक प्रश्न आपल्याला दिला आहे, शोधा पाहू.
प्राणिज संसाधनांच्या अतिवापरामुळे मानवी जीवन व पर्यावरण यावर काय परिणाम होतो ते शोधा. मित्रांनो, प्राणिज उत्पादनं जी आहेत तर ती प्राणिज उत्पादनं आपल्याला माहीत पाहिजे किंवा प्राणिज संसाधनं म्हणजे काय ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. की प्राण्यांपासून जी साधन संपत्ती आपल्याला मिळते त्याला आपण प्राणिज संसाधनं असं म्हणूया किंवा त्याला आपण प्राणिज उत्पादनं आपण असं संबोधूया. उदाहरणार्थ दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असेल, त्याचबरोबर प्राण्यांपासून मिळवलेलं मांस असेल, लोकर, कातडी इत्यादी ही प्राणिज संसाधनं आहेत किंवा ही प्राणिज उत्पादनं आहेत. मग अशा या प्राणिज उत्पादनांचा अतिवापर जर केला तर मानवी जीवनावरती त्याचबरोबर पर्यावरणावरती काय परिणाम होतो. तर उदाहरणार्थ मानवी जीवन असेल तर मानवाने जर समजा या प्राणिज संसाधनांचा अतिवापर केला, समजा मांस असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असेल, तूप असेल, तर त्याचा त्याच्या शरीरावरती विपरीत परिणाम हा होत असतो. तर अशा रीतीने मानवी जीवनावरती प्राणी संसाधनांचा अतिवापर केल्यामुळे अशा पद्धतीचे परिणाम हे देखील होत असतात. नंतर पर्यावरणावरती काय परिणाम होतो, तर प्राणी संसाधनं मिळवण्यासाठी अति प्रमाणामध्ये प्राण्यांचं संगोपन केलं जातं आणि साहजिकच अतिचराई या प्राण्यांकडून होत असते आणि साहजिकच त्यामुळे अतिचराईमुळे मृदेची हानी किंवा मृदेचा ऱ्हास हा देखील अधिक प्रमाणामध्ये होत असतो. तर अशा रीतीने तुम्ही वेगवेगळे परिणाम जे आहेत तर ते तुम्ही वेगवेगळे परिणाम तुमच्या प्रदेशामध्ये होणाऱ्या प्राणी संसाधनांच्या अतिवापरामुळे देखील शोधू शकता. तर अशा रीतीने पशुपालन व्यवसाय आपला येथे स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढील जो व्यवसाय आहे तर तो म्हणजे खाणकाम. तर खाणकाम या व्यवसायावर देखील आधारित काही प्रश्न हे तुम्हाला आकृती 4.1 साह्याने स्पष्ट करायचे आहेत. आपण या नकाशाच्या साह्याने काही प्रश्नांची उत्तरं पुन्हा शोधूया. की खाणकाम हा जो व्यवसाय आहे हा देखील मानवाचा एक प्राथमिक श्रेणीचा किंवा प्राथमिक आर्थिक क्रियेमधील एक व्यवसाय आपल्याला सांगता येईल आणि अशा या व्यवसायावर आधारित देखील काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आकृती 4.1 नकाशाचं वाचन करून त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे की खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे. तर आपण नकाशाचं निरीक्षण केलं असता आपल्याला सांगता येईल की आपण उत्तर अमेरिकेच्या वायव्य त्याचबरोबर आग्नेय भागामध्ये आपल्याला खाणकाम व्यवसायाचा व्यवसाय हा आढळतो किंवा खाणकाम व्यवसाय हा या प्रदेशामध्ये आहे. कारण की खाणकामाशी संबंधित असणारं जे काही सांकेतिक चिन्ह जे आहे हे चिन्ह आपल्याला वायव्येला त्याचबरोबर आग्नेय भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसून येतं. नंतर पुढील प्रश्न आहे, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो. तर दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवरती प्रामुख्याने खाणकाम व्यवसाय हा केंद्रित झालेला दिसतो. नंतर इतर सर्व प्राथमिक व्यवसायांशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षरवृत्तांशी निगडीत वाटतो का. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की नाही, की अक्षरवृत्तांचा आणि खाणकाम व्यवसायाचा संबंध नाही किंवा ते एकमेकांशी निगडीत नाही. इतर व्यवसायांचा आपण बघितला की त्यांचा अगदी निकटच्या अशा प्रकारचा संबंध आहे. म्हणजे अक्षांश असेल, त्याचबरोबर वेगवेगळे प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असतील तर त्यांचा संबंध आहे. मात्र खाणकाम व्यवसायाचा या अक्षरवृत्तांशी संबंध नाही किंवा अक्षरवृत्तांशी तो निगडीत नाही. त्याचं कारण काय आहे, तर जगात खनिज साधनसंपत्तीचं वितरण जे आहे, खनिज संसाधनांचं वितरण जे आहे, तर ते असमान आहे आणि असमान असल्यामुळे साहजिकच खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरती अवलंबून असतो. म्हणजे ज्या ठिकाणी भूगर्भामध्ये खनिजांचे साठे असतात किंवा साठ्यांची उपलब्धता असते तेथे खाणकाम व्यवसायाचा विकास होतो. म्हणून अक्षरवृत्त आणि खाणकाम व्यवसाय यांचा निकटचा संबंध वाटत नाही किंवा ते एकमेकांशी निगडीत नाही. नंतर पुढील प्रश्न आहे की खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्यांचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का. तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की होय, की खाणकाम व्यवसायाचं जगातील केंद्रीकरण आणि त्याचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी आपण लावू शकतो. म्हणजे जर समजा एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये विविध प्रकारची साधनसंपत्ती, खनिज साधनसंपत्ती ही जर उपलब्ध जर होत जर असेल आणि त्याशी संबंधित खाणकाम व्यवसाय जर केला जात असेल तर साहजिकच त्या देशाचा आर्थिक विकास, औद्योगिक विकास हा होऊ शकतो आणि त्याचा
आर्थिक विकास देखील साध्य होऊ शकतो. मग ते कसं? तर कारण खाणकाम व्यवसायामुळे काय होतं की उद्योगधंद्यांचा विकास होतो आणि उद्योगधंदे विकसित झाल्यानंतर तिथे लोकांना रोजगाराची प्राप्ती होत असते आणि अशा प्रदेशामध्ये उत्तम वाहतुकीच्या सुविधा त्याचबरोबर उच्च तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे आर्थिक विकास देखील घडून येत असतो. उदाहरणार्थ जगातील उदाहरणं पाहण्याच्या ऐवजी आपण आपल्या भारतातील छोट्या नागपूरच्या पठाराचं उदाहरण बघूया की भारतातील छोट्या नागपूरचं पठार हे भारतातील खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जात असतं आणि अशा या भारतातील छोट्या नागपूरच्या पठारीय प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसायाचा विकास होऊन त्या खाणीतून उत्पादित होणारी जी काही खनिजे आहेत, उदाहरणार्थ लोह खनिज आहे, त्याचबरोबर तेथे कोळसाही ऊर्जा संसाधन देखील आढळतं म्हणून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग ह्याच प्रदेशामध्ये विकसित झाले आहेत आणि साहजिकच त्यामुळे रोजगाराच्या प्राप्तीदेखील कुशल आणि अकुशल कामगारांना प्राप्त होतात आणि अशा प्रदेशामध्ये वाहतुकीच्या सुविधा आणि उच्च तंत्रज्ञानाचा विकास यामुळे त्या प्रदेशाचा विकास हा घडून येत असतो. मग अशा या व्यवसायाचा संबंध आपण आर्थिक विकासाशी लावू शकतो. बघा की अरब राष्ट्र जे आहेत किंवा आखाती राष्ट्र ज्यांना आपण म्हणतो, अरेबियाच्या वळवंटातील असणारे हे जे देश आहेत, तर या देशांची अर्थव्यवस्था जी आहे तर ही खनिज तेलाच्या निर्यातीवरतीच अवलंबून आहे. उदाहरणार्थ इराण आहे, इराक आहे, सौदी अरेबिया आहे, कुवेत आहे, संयुक्त अरब अमिरात आहे, यासारखे जे देश आहे तर या देशांमध्ये प्रामुख्याने खनिज तेलाचं उत्पादन हे विपुल प्रमाणामध्ये होतं आणि असे हे देश वाळवंटी प्रदेश असल्यामुळे शेती व्यवसायाचा विकास नाही आणि साहजिकच त्यामुळे या देशातून जगातील वेगवेगळ्या देशांच्या खनिज तेलाची तहान ही भागवली जात असते आणि त्यातून त्यांना परकीय चलन देखील उपलब्ध होतं आणि त्यातून त्या देशांचा आर्थिक विकास देखील होत असतो. म्हणून आर्थिक विकासाशी संबंध हा जगातील खाणकाम व्यवसायाचा आपल्याला लावता येईल. अशा या खाणकाम व्यवसायासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी विचारात घेऊया की जसं वेगवेगळे आपण प्राथमिक आर्थिक व्यवसाय बघत आहोत त्याच पद्धतीने हा देखील मानवाचा प्राचीन कालखंडापासून केला जाणारा हा व्यवसाय आहे आणि प्राचीन कालखंडापासून मानव हा खनिजांचा वापर करीत आलेला दिसतो आहे. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं त्याने तयार केली असतील किंवा शेतीसाठी लागणारी अवजारं तयार केली असतील, नंतर विविध प्रकारची दागिने आभूषणं ही त्याने तयार केली असतील, नंतर रोजच्या वापरासाठी लागणारी भांडी असतील, त्याचबरोबर विविध प्रकारची औषधं असतील इत्यादींच्या निर्मितीसाठी देखील मानव खनिजांचा वापर हा करीत आलेला आहे. तो आज नव्हे तर प्राचीन कालावधीपासून करत आला आहे. म्हणून मानवाचा हा देखील एक प्राचीन अशा प्रकारचा प्राथमिक व्यवसाय म्हणून आपल्याला सांगता येईल. मग अशा या वेगवेगळ्या कालखंडामध्ये देखील मानवाने वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचा वापर हा केलेला आहे. म्हणून मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे टप्पे किंवा कालखंड हे देखील खनिज वापराशी निगडीत आहे. किंबहुना हे कालखंड खनिजांच्या वापरानुसार आपल्याला अधोरेखित देखील करता येतील. उदाहरणार्थ पाषाणयुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मानवाने भूमिगत खाणकामाचं कौशल्य त्याने आत्मसात केलं. म्हणजे पाषाणयुग जे आहे तर या पाषाणयुगामध्ये मानवाने खाणकाम करण्याचं भूमिगत खाणकाम करण्याचं कौशल्य आत्मसात केलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचा वापर त्याने केला आणि ते कालखंड हे त्या कालखंडामध्ये केल्या गेलेल्या खनिजांच्या किंवा धातूंच्या वापरावरून ओळखले जाऊ लागले. उदाहरणार्थ कांस्ययुग आहे तर या कांस्ययुगामध्ये चांदीचा वापर प्रामुख्याने त्याने केला, त्याचबरोबर ताम्रयुग आहे तांब्याचा वापर केला म्हणून त्याला ताम्रयुग असं म्हटलं जातं, नंतर लोहयुग आहे तर लोखंडाचा वापर त्याने त्या युगामध्ये केला म्हणून त्याला लोहयुग असं म्हटलं जातं, आणि आज आपण जर बघितलं तर अणुयुग आहे की अणुचा वापर करून त्याने वीज निर्मिती देखील केलेली आहे. तर अशा रीतीने मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे टप्पे हे किंवा कालखंड हे देखील खनिज वापराशी निगडीत आहे. म्हणजे कोणकोणत्या कालखंडामध्ये त्याने कोणकोणत्या प्रकारच्या खनिजांचा वापर केला त्याच्याशी ते निगडीत आहेत. मग अशा या खाणकाम प्राथमिक आर्थिकक्रियेतून मानवाची उन्नती किंवा प्रगती ही देखील साधली गेलेली दिसून येते. आज आपण बघतो की मानवाने प्रचंड प्रगती या निसर्गातून मिळणाऱ्या खनिजांच्या माध्यमातून केलेली दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील विकसित केले दिसतात. एवढंच नव्हे तर मानवाने समुद्र
किंवा महासागराच्या तळातून खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायूचं उत्पादन देखील घेण्यास सुरुवात केली दिसते. म्हणजे ही प्रचंड भरारी मानवाने घेतलेली आहे की ज्या ठिकाणी मानव हा जाऊन पोहोचला आहे समुद्र किंवा महासागराच्या तळातील भागातून त्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या वायव्येला म्हणजे मुंबईच्या वायव्येला अरबी समुद्रामध्ये सुमारे 165 किलोमीटर दूर अंतरावरती मुंबई हाय येथून खनिज तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायूचं उत्पादन हे घेतलं जात असतं. तसंच जगातील वेगवेगळ्या प्रदेशामधून देखील खनिज तेलाचं उत्पादन हे घेतलं जात असतं. उदाहरणार्थ संयुक्त संस्थान आहे, संयुक्त संस्थानच्या पूर्व किनारपट्टीलगतच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक वायूचं उत्पादन हे जगात सर्वात अधिक प्रमाणामध्ये घेतलं जात असतं. नंतर असं जरी असलं तरी पृथ्वीवरती खनिजांचं वितरण हे अतिशय असमान आहे, म्हणजे विषम प्रमाणामध्ये झालेलं दिसून येते की जगातील सगळेच प्रदेश हे सर्वच खनिजांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण असल्याचं आपल्याला सांगता येत नाही, तर खनिजांचं वितरण हे असमान झालं आहे. आणि मगाशीच आपण प्रश्न बघितला होता की खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरती अवलंबून असतो, म्हणजे ज्या ठिकाणी खनिजांचे साठे आहेत, खनिजांची उपलब्धता आहे, अशाच ठिकाणी खाणकाम व्यवसाय विकसित होत असतो. मात्र त्याचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो, म्हणजे अक्षांश आणि खाणकाम व्यवसाय यांचा निकटचा संबंध नाही, कारण का तर खनिजांचं वितरण हे असमान आहे. मग अशा या खाणकाम व्यवसायावरती काही घटकांचा प्रभाव पडत असतो किंवा काही घटकांवरती खाणकाम व्यवसाय हा अवलंबून असतो. उदाहरणार्थ भूगर्भरचना आहे की भूगर्भाची रचना कशा पद्धतीची आहे, त्यामध्ये खनिजांचे साठे किंवा खनिजांचे स्रोत उपलब्ध आहे किंवा नाही, त्यावरती खाणकाम व्यवसाय हा ठरत असतो. त्याचबरोबर खनिजांचं मूल्य आहे की त्या खनिजांचं उत्खनन केल्यानंतर त्यापासून त्याची मागणी आणि त्यापासून मिळणारी किंमत ही जर अधिक जर असेल तर त्या खनिजाचं मूल्य हे जास्त असतं. उदाहरणार्थ सोने असेल किंवा हिरे असेल किंवा तांबे असेल किंवा युरेनियम असेल, तर यासारखे जे काही खनिजं जे आहेत तर त्यांचं मूल्य हे जास्त असतं, कारण का त्यांना मागणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांचे साठे हे जगामध्ये अतिशय मर्यादित प्रमाणामध्ये. म्हणून खनिजांचं मूल्य हा देखील खाणकाम व्यवसायावरती परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणजे थोडक्यात अवजडपणा, त्याचबरोबर उत्पादनाचा खर्च आणि नफा यांच्या गुणोत्तराचा विचार करून खनिजांचं उत्पादन हे घेतलं जात असतं. नंतर भांडवल, या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते की खाणकामामध्ये खनिजांच्या उत्खननापासून म्हणजे खोदकामापासून तर खनिज वितळवण्याच्या प्रक्रियेपर्यंत वेगळ्या प्रकारच्या क्रिया असतात. या वेगळ्या प्रकारच्या क्रियेंचा समावेश त्याच्यामध्ये होतो आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळ पुरवठा किंवा मजूर पुरवठा आपण त्याला म्हणूया की खनिजांच्या उत्खननासाठी कुशल अशा प्रकारच्या मजुरांची आवश्यकता असते. त्याचबरोबर लहान आकाराचा जर खनिज साठा जर असेल तर त्याचं उत्खनन करण्यासाठी यंत्रांचा वापर न करता ते मनुष्यबळाच्या सहाय्याने किंवा मजुरांच्या सहाय्याने ते केलं जात असतं आणि ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर देखील असतं. त्याचबरोबर कुशल अशा प्रकारचा मनुष्यबळ पुरवठा हा देखील यासाठी परिणाम करत असतो किंवा त्यावरती ते अवलंबून असतं. तर असे वेगवेगळे जे काही घटक जे आहेत तर त्या वेगवेगळ्या घटकांवरती खाणकाम व्यवसाय हा अवलंबून असतो आणि खाणकाम व्यवसाय यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला दिसतो. की खाणकाम व्यवसाय करण्यासाठी प्रामुख्याने यंत्रांचा वापर हा केला जात असतो. की जेव्हा खनिजांचे साठे हे भूपृष्ठालगत असतात तेव्हा ते मनुष्यबळाच्या सहाय्याने केले जातात, परंतु जसजसं खाणकाम हे खोल होत जातं किंवा अधिक खोलीवरती खनिजांचे साठे आढळतात त्यावेळेस मनुष्यबळाच्या सहाय्याने खोदकाम करणं किंवा खाणकाम करणं हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. मग अशा वेळी यंत्रांचा वापर करावा लागतो आणि आज आपण जर बघितलं तर आधुनिक अशा प्रकारच्या यंत्रांमुळे खाणकाम व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेला दिसतो आहे. त्याचबरोबर खाणक्षेत्राजवळ खनिजांशी संबंधित उद्योगधंद्यांची स्थापना होते. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की भारतातील छोट्या नागपूरच्या पठारीय प्रदेशामध्ये लोखनिज हे खनिज आढळतं आणि अशा या खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योग त्याच प्रदेशामध्ये स्थापन होतात आणि तेथे त्या प्रदेशाचा विकास होतो. म्हणून खाणक्षेत्राजवळ खनिजांशी संबंधित उद्योगधंद्यांची स्थापना देखील जगातील विभिन्न प्रदेशामध्ये झालेली दिसून येते आहे. आणि अशा या खाणकाम व्यवसायाच्या विकासासाठी प्रामुख्याने विकसित वाहतूक व्यवस्था
महत्त्वपूर्ण भूमिका देखील बजावत असते. म्हणजे जसं आपण मग अशी बघितलं की खाणकाम व्यवसाय हा वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतो, तसं विकसित अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था जी आहे तर ही विकसित वाहतूक व्यवस्था देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. कारण का की खनिजही वजनाने अवजड असतात, त्याचबरोबर ती जास्त जागा देखील व्यापतात आणि औद्योगिक बाजारपेठांजवळ खाणकाम करणं हे नेहमीच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतं. आणि जेव्हा खनिजांची वाहतूक ही दूरवर केली जाते तेव्हा खनिजांची किंमत ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. कारण का की वाहतुकीचा खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि म्हणून उत्तम किंवा विकसित वाहतूक व्यवस्था जर असेल तर ती साहजिकच खाणकाम व्यवसायावरती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. तर अशा रीतीने हा देखील एक घटक आपल्याला येथे स्पष्ट करता येईल. त्याचबरोबर खाणकाम व्यवसायात जर समजा वाढ झाली तर उद्योगधंद्यांचा विकास हा होतो आणि साहजिकच त्याच्यातून देशाची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक प्रगती देखील होत असते. म्हणजे देशातील किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जर समजा विभिन्न प्रकारची खनिजं जर आढळत जर असतील तर त्यामुळे खाणकाम व्यवसायामध्ये वाढ होते आणि खाणकाम व्यवसायामध्ये वाढ जर झाली तर लोकांना रोजगाराची प्राप्ती होते. अशा प्रदेशामध्ये विभिन्न प्रकारचे उद्योगधंदे जे आहेत तर ते उद्योगधंदे विकसित होतात. त्यामध्ये तयार होणारा कच्चा माल हा वेगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांसाठी वापरला जातो, त्यातून पक्क्या मालाची निर्मितीही केली जात असते आणि साहजिकच त्याच्या विक्रीतून किंवा त्याच्या निर्यातीतून देशाला परकीय चलन देखील उपलब्ध होतं आणि त्यातून देशाची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक प्रगती किंवा आर्थिक विकास हा देखील होत असतो. तर अशा रीतीने आपल्याला खाणकाम व्यवसायाच्या संदर्भातील माहिती ही या ठिकाणी स्पष्ट करता येईल. पुन्हा आणखीन शोधा पाहू, ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला खाणकाम व्यवसायाच्या संदर्भामध्ये दिलेली आहे की खाणकाम व्यवसायामुळे वायू, जल, भूमी आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही याचे प्रत्येकी एक उदाहरण शोधा. मित्रांनो, तुम्हाला खाणकाम व्यवसायामुळे हे जे घटक आहेत म्हणजे वायू असेल, त्याचबरोबर जल असेल, भूमी असेल आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होते, याचं एक प्रत्येकी एक उदाहरण तुम्हाला शोधायचं आहे. उदाहरणार्थ वायू असेल तर खाणकाम व्यवसायामुळे वेगळ्या प्रकारचे धुलीकण जे आहे तर हे हवेमध्ये मिसळतात आणि त्यातून वायूचं प्रदूषण हे होत असतं. त्याचबरोबर जल प्रदूषण आहे. वायू प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक लहरा या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे की कोळशापासून विजेची निर्मिती केली जाते, तर त्यामुळे तेथील आजूबाजूच्या परिसरामध्ये धुळी वायूमध्ये किंवा हवेमध्ये असंख्य असे धुलीकण जे आहे तर ते मिसळतात आणि त्यामुळे श्वसनाचे विकार अनेक लोकांना जडतात. हा एक आपल्याला प्रदूषणाचा परिणाम सांगता येईल. त्याचबरोबर जल प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं की जेव्हा खाणकाम व्यवसायातून मिळवलेले जे काही खनिजं जी असतात तर ती अशुद्ध स्वरूपामध्ये असतात, ती शुद्ध करण्यासाठी कधी कधी पाण्याचा वापर देखील केला जातो आणि त्यामुळे जलप्रदूषण, ते पाणी वेगवेगळ्या जलस्रोतांमध्ये सोडलं जात असतं, त्यातून जलप्रदूषण घडून येतं. किंवा भूमी प्रदूषण आहे की जे त्याज्य पदार्थ असतात अशा या व्यवसायातून निर्माण होणारे, ते भूमीवरती टाकल्यानंतर म्हणजे जमिनीवरती टाकल्यानंतर जमीन ही देखील नापीक होण्याची संभावना ही नाकारता येत नाही, भूमीचं देखील प्रदूषण त्यामुळे होत असतं. त्याचबरोबर खाणकाम व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रांचा वापर केला जातो आणि अशा या यंत्रांचा वापर केल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये ध्वनीचं प्रदूषण होत असतं. मोठ्या स्वरूपात आवाज हा येत असतो आणि त्यातून ध्वनी प्रदूषण हे देखील घडून येतं. तर अशा रीतीने ही काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तुम्ही या व्यतिरिक्त देखील आणखीन काही उदाहरणं असतील ती शोधा आणि आपल्या वहीमध्ये लिहा. तर आपण या ठिकाणी आज थांबू. थँक्यू. धन्यवाद.